हाय विवर्स, आपण काबुली चणे पनीर टाकून बनवणार आहोत। अशा प्रकारे मी काबुली चणे रात्रभर भिजवून आणि उकडून घेतलेले आहेत। तर आता आपण बनवणार आहोत काबुली चणे। हे बघा, अशा प्रकारे आपले काबुली चणे छान शिजून झालेले आहेत। आता मी हे पनीर घेतलं आहे आणि हे पनीर पॅन तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेऊया आणि हे पनीर त्याच्यावर आपण छान परतून घेऊ। आणि आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे, थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे। तर बघा, छान आपला गोल्डन कलरवर पनीर फ्राय झालेला आहे। आता आपण काढून घेऊया। आता आपल्याला वाटण बनवायचे आहे, त्यासाठी थोडा खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत मी। त्यानंतर ही मिरची, थोडं तेल टाकून घ्यायचं आणि आपला खोबरं जळणार नाही। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यात लसणाचं पाकळ्या यांच्यात। त्यानंतर टाकायचं आपल्याला थोडासा कांदा। बघा, वाटणसुद्धा छान फ्राय झालेलं आहे आणि त्यात मी मिक्सरमधून काढून घेते। बघा, आता कुकर ठेवलेला आहे आणि भाजी आपण आता फोडणीला देणार आहोत। आहे तेजपत्ता, दालचिनी, वेलची, त्यानंतर लवंग। आता यात आपल्याला टाकायचं कांदा। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यात टॉमॅटो। आपला कांदा छान फ्राय झाला आहे आणि मी कढीपत्त्याचे 2-4 पानं। आता यावर आपल्याला हे मी वाटण केलं होतं ते वाटण टाकून घेऊया। तर बघूया, आपलं वाटण छान फ्राय झालेलं आहे। त्यात आपल्याला आता टाकायची आहे हळद, हा गरम मसाला, हे लाल तिखट आपल्या आवडीनुसार, त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आणि हा गरम मसाला, आपला मसाला छान फ्राय झालेला आहे आणि त्यात आपल्याला आता हे काबुली चणे टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत हे पनीर। हे छान हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्यावर हे मी पाणी काढलं होतं, याचं चण्याचंच पाणी जेव्हा उकडलं तेव्हा ते पाणी टाकून घेऊया। हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, ते भाजीला वापरायचं असते। तर बघा, आता आपण याच्यामध्ये थोडं 1 चमचा दही टाकणार आहोत।
हे दहे टाकून दिले आहे. कोथमीर टाकायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ 5 मिनिटं आपण झाकण ठेवूया. तर बघा मी झाकण काढलं आहे आणि आपली पनीर आणि काबुली चण्यांची ही आमटी तयार आहे. अगदी रेस्टॉरंटसारखी खूप सुंदर वास सुटले. अशा प्रकारे तर बघा अशा प्रकारे आपली रेसिपी तयार आहे. अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट रेस्टॉरंटसारखी ही रेसिपी आहे. आणि तुम्ही घरी करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.